संचारबंदीच्या काळात पोलिसांना कारवाईचं पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आलं असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. नागरिकांनी जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी करू नये, नागरिकांनी घरात राहण्याचं आवाहन देखील उपमुख्यमंत्र्यांनी केलंय. 144 कलम पुकारलेला आहे, 5 पेक्षा जास्तींनी एकत्र यायचं नाही आणि उगाचच घर सोडायचं नाही. घरामध्ये सगळ्यांनी थांबायचं, अगदीच अत्यावश्यक काही गरज असेल तेवढ्यांनीच फक्त बाहेर तेवढ्यापुरतं पडून परत लगेच घरी यायचं. अशी प्रत्येकाने काळजी घ्यायची ही खरं त्याच्या पाठीमागची सरकारची भूमिका आहे. परंतु ही भूमिका अनेक लोक पाळण्याचा प्रयत्न करताय, परंतु काही ठिकाणी सुशिक्षित वर्गच तिथं बाहेर पडतोय, हे मात्र थांबलं पाहिजे. ऑफिसेस पण आम्ही पण मंत्रालयामध्ये आता रोज येतो, परंतु मंत्रालयामध्ये येत असताना साधारण कमीत कमी लोकांच्या मध्ये, आता सचिव लोक तर सगळी आलीच पाहिजेत, त्याशिवाय कामं जी व्हायला पाहिजे ती होत नाही, त्याकरता मंत्रालयामध्ये चालवण्याच्या करता 5-7% स्टाफ असला तरी चालू शकतो. पडले साठे करतायत, काही काही लोक ह्याच्यातनं पण पैसा कमवण्याचा प्रयत्न करतात, हे अतिशय गंभीर बाब आहे. ह्याच्यामध्ये मग उद्याच्याला जो अशा प्रकारचं काही चुकीचं वागत असेल तर त्यांना वेळप्रसंगी जेलमध्ये टाकून त्यांना अशांचा बंदोबस्त करण्याचा देखील विचार सरकार करेल, त्याच्यामध्ये सरकार मागापुढे पाहणार. आपल्या महाराष्ट्रामध्ये व्हेंटिलेटर तयार करणारे जे काही युनिट्स आहेत त्यांना असणारा स्टाफ त्यांचा कसा येईल आणि 24 तास ते काम कसं चालू राहील ह्याबद्दलच्या सूचना त्यांना देण्यात आलेल्या.